मित्रांनो, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये विषय गणित या विषयामध्ये क्षेत्रफळ घटक त्याचा उपघटक आहे चौरस क्षेत्रफळ. तर घटक क्षेत्रफळ यामध्ये दरवर्षी 20% भारांशावर आधारित प्रश्न विचारले जातात. साधारणतः 2-3 प्रश्न नक्की असतात. तर क्षेत्रफळ म्हणजे काय, क्षेत्रफळ ते कसे काढायचा, क्षेत्रफळ काढण्याचे सूत्र कसं वापरतात, याची आपण माहिती आज घेणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे क्षेत्रफळ, क्षेत्रफळ म्हणजे काय, तर कुठल्याही भूभागाने व्यापलेली जागा, कुठल्याही भूभागाने व्यापलेली जागा त्याला म्हणतात क्षेत्रफळ. उदाहरणार्थ हा चौरसाने व्यापलेली जागा, चौरसाने व्यापलेली जागा चौरसाने व्यापलेली जागा म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ होय. आज आपण चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे काय याची आपण माहिती घेणार आहोत. तर मी एक उदाहरण घेतलं बा, उदाहरण काय उदाहरण आहे, एका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. उदाहरण परत वाचतो, एका चौरसाची परिमिती 64 सेमी आहे, तर त्या चौरसाचे क्षेत्रफळ किती. त्यातून पर्याय दिला आपल्याला 3-4 पर्याय आहे. पहिला पर्याय आहे 289 सेमी वर्ग, दुसरा पर्याय आहे 256 सेमी वर्ग, तिसरा पर्याय आहे 225 चौरस सेमी, आणि चौथा पर्याय आहे 287 सेंटीमीटर वर्ग. आता हे जे उदाहरण आहे हे आपल्याला दोन भागात सोडवायचं आहे. प्रथम आपल्याला चौरसाची बाजू काढावी लागणार आहे, आणि नंतर आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ काढावं लागेल. मग चौरसाची बाजू काढण्यासाठी आपल्याला प्रथम चौरसाची परिमिती दिलेली आहे, त्या परिमितीवरून चौरसाची बाजू आपल्याला काढता येईल. कोण माहिती आहे हा चौरस आहे, या चौरसामध्ये चारही बाजूंची बेरीज म्हणजेच चौरसाची परिमिती होईल. चौरसाच्याही बाजूंची बेरीज म्हणजे चौरसाची परिमिती. सूत्र आहे पहा, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, 4 गुणिले बाजू, चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. चौरसाची परिमिती दिलेली आहे, किती आहे 64, चौरसाची परिमिती दिलेली आहे बरोबर 4 गुणिले बाजू. आपल्याला बाजू काढायची, म्हणून बाजू बरोबर, बाजू बरोबर आपल्याला 64 ला 4 ने भागावा लागेल. आपल्याला बाजू येईल 4 × 4 = 16, 64 हे झाली बाजू, 16 सेमी. म्हणून चौरसाची बाजू बरोबर, चौरसाची बाजू बरोबर 16 सेमी. या ठिकाणी आपल्याला चौरस बाजू मिळालेली 16 सेमी. या बाजूवरून आपण चौरस क्षेत्रफळ काढू शकतो. आपल्याला माहित आहे की चौरस क्षेत्रफळ बरोबर, चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर बाजू वर्ग, बरोबर बाजूचा वर्ग. आपल्याला चौरसाची बाजू मिळाली 16 सेमी, ही किंमत टाकू आपण. चौरसाची बाजू काय आहे 16, 16 चा वर्ग, 16 × 16 बरोबर आपल्याला 16 चा वर्ग माहित आहे 256. आपण गुणाकार करा, गुणाकार केल्यानंतर सुद्धा आपल्याला काढता येईल सहज की आपले पाठ पाढे पाठ पाहिजे किंवा वर्ग पाठ पाहिजे 200 पर्यंत. तर चौरसाचे जे क्षेत्रफळ आहे, क्षेत्रफळ 256 चौरस सेमी वर्ग, चौरस सेमी वर्ग. म्हणून
चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बरोबर 256 आपण असं लिहित झाले सेमी वर्ग. अशा प्रकारे आपल्याला चौरसाच्या परिमितीवरून बाजू काढता येईल आणि बाजूवरून आपल्याला चौरस क्षेत्रफळ काढता येईल. आपल्याला सूत्र माहिती असेल तर सूत्रानुसार आपण अशा प्रकारचे उदाहरण सोडू शकतो. परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला अशा प्रकारचे उदाहरण सोडवावे लागतील. अगोदर परिमिती नंतर बाजू बाजूवरून चौरसाचे क्षेत्रफळ अशा प्रकारे आपण परीक्षेमध्ये उदाहरणं सोडवू शकतो. सराव केला की तुम्हाला चांगल्या प्रकारचे उदाहरण जमू शकतात. चौरस क्षेत्रफळ आले बघा. चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर 256 सेंटीमीटर वर्ग. आपला जो पर्याय बा जे पर्याय दिले पहिला पर्याय होता 289 सेंटीमीटर वर्ग, दुसरा होता 256 सेंटीमीटर वर्ग, तिसरा होता 225 चौरस सेमी, चौथा होता 287 सेंटीमीटर वर्ग. तर आपला जो पर्याय तो पर्याय क्रमांक दोन. पर्याय क्रमांक दोन आपण पर्याय क्रमांक दोन हा परीक्षेमध्ये लिहू शकतो.